विद्यार्थी मित्रांनो, स्टडी ऑफ एमपीएससी इन होम या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत 2013 मध्ये राज्यसभा मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययनला जो पेपर झाला होता तो कशा प्रकारे प्रश्न विचारले गेले ते, त्याविषयी आज आपण सविस्तर पाहणार आहोत. तर चला पाहूया. पहिला प्रश्न आहे आपला, पृथ्वीच्या अंतर्गत भागात वेगवेगळे गुणधर्म असलेले 3 विभाग ओळखले गेले. ते 3 विभाग आहेत, उदाहरणार्थ कवच, प्रावरण आणि गाभा. तर वरील विधानापैकी कोणते विधाने सत्य आहे ते ओळखायचे आहे. तर आपले विधाने सत्य आहेत 4 नंबरचं ऑप्शन, तिन्ही विधाने सत्य आहे. तर बघूया विधान काय आहे ते. विधान 1, सियालो सीमा यांच्यामधील घनतेत बदल होणाऱ्या क्षेत्रास कॉन्ट्रॅक्ट विलकता म्हणून ओळखले जाते. कॉन्ट्रॅक्ट विलकता. 2 नंबरचं, भूकंप लहरीच्या गतीमध्ये अचानक बदल होणाऱ्या क्षेत्रास मोहविलकता म्हणून ओळखले जाते. त्यानंतर 3 नंबरचं ऑप्शन आहे आपलं, प्रावरण गाभा सीमारेषा ही गटेनबर्ग विलकतेने ठरवली जाते. प्रावरण गाभा सीमारेषा ही गटेनबर्ग विलकतेने ठरवली जाते. हे तिन्ही विधाने सत्य आहेत. 2 नंबरचा प्रश्न, धुपेबरोबर खालीलपैकी कोणते मुख्य अन्नद्रव्य जास्त प्रमाणात निघून जाते. तर स्फुरद हे अन्नद्रव्य धुपेबरोबर जास्त प्रमाणात निघून जाते. 3 नंबरचा प्रश्न आहे, यादी क्रमांक 1 व यादी क्रमांक 2ची योग्य जुळणी करून खाली दिलेल्या अंक प्रणालीतून अचूक उत्तरे शोधून काढा. यादी क्रमांक 1 आणि यादी क्रमांक 2. तर यादी क्रमांक 1 मध्ये कार्बन डायऑक्साइड निर्वनीकरण, त्यानंतर मिथेन, कार्बन डायऑक्साइड निर्वनीकरण, मिथेन, भात शेती, सखोल पशुपालन, त्यानंतर नायट्रस ऑक्साईड हे नायट्रोजन खताचा वापर आणि पशुचे टाकाऊ पदार्थ, आणि सी एफ सी हे शीतपेट्या आणि वातानुकूलन यंत्रणा यामधून निघल्या जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, खालील विधानाचा विचार करून योग्य पर्याय निवडा. विधान अ, ग्रामीण शहरी स्थानांतर हे भारतीय लोकसंख्येचे वैशिष्ट्य आहेत. विधान बी, ग्रामीण भागातून स्थानांतराचे मुख्य कारण रोजगार आहे. तर विधान ए हे चूक आहे आणि विधान बी हे बरोबर आहे. तर ग्रामीण भागातून स्थानांतरांचे मुख्य कारण रोजगार हे आहे. त्यानंतर 5वा प्रश्न, सुदूर संवेदन प्रणाली जी नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या ऊर्जेचे मापन करते त्याला रिकाम जागा म्हणतात. तर त्याला निष्क्रिय संवेदक म्हणतात. प्रश्न 6वा, पुढीलपैकी कोणी दांडी संचलनाची तुलना नेपोलियनने एल्बाहून परतल्यावर पॅरिसकडे केलेल्या संचलनाशी केली होती. तर ही सुभाषचंद्र बोस यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 7, तो एक गणिती खगोलशास्त्रज्ञ आणि नगररचनाकार होता. त्याने जयपूर, दिल्ली, उज्जैन, बनारस आणि मथुरा येथे वेधशाळा बांधल्या. हा कोणता राजा होता? तर हे जी दिलेले आहेत त्या याचं उत्तर आहेत वरीलपैकी एकही राजा नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, असा कोणता देश आहे की ज्यात कोणतेही खनिज आढळत नाही? तर स्वित्झर्लंडमध्ये कोणतेही खनिज आढळत नाही. त्यानंतर 9वा प्रश्न, युनियनिस्ट पार्टी कोणत्या उद्देशासाठी स्थापन झाली होती? तर युनियनिस्ट पार्टी ही जमीनदाराचे हितसंबंध रक्षण करण्यासाठी स्थापन झाली होती. प्रश्न क्रमांक 10, डोंगराळ प्रदेशात जमिनीची धूप थांबविण्यासाठी बेंच टेरिसिंग सर्वसाधारणपणे या उतारापर्यंत करण्यात येते. 16 ते 33% या उतारापर्यंत करण्यात येते. प्रश्न क्रमांक 11, यादी 1 व यादी 2ची योग्य जुळणी करून खाली दिलेल्या अंक प्रणालीतून बरोबर उत्तर शोधून काढा. यादी 1 मध्ये कोकणचे किनारी मैदान, तर
कोकणच्या किनारी मैदानामध्ये भात, नारळ आणि आंबे ही पिके घेतली जातात. त्यानंतर कृष्णा खोरेमध्ये ज्वारी, बाजरी आणि दूध ही पिके घेतली जातात. तापी खोऱ्यामध्ये कापूस व तेलबिया ही पिके घेतली जातात. आणि गोदावरी खोऱ्याचा वरचा प्रदेश यामध्ये ज्वारी, गहू आणि ऊस ही पिके घेतली जातात. प्रश्न क्रमांक 12. 1942 भारत छोडो आंदोलनात ब्रिटिशांविरुद्ध भूमिगत चळवळ चालविणाऱ्या क्रांतिकारी महिला कोण? भूमिगत चळवळ, तर ह्या महिला आहेत, आपलं 3 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे, ए, बी आणि सी, अरुणा असपली, सुचेता कृपलानी आणि उषा मेहता. प्रश्न क्रमांक 13. खालील परिस्थितीत तुषार सिंचन पद्धत चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही. तर वाऱ्याचा जास्त वेग असेल तर तुषार सिंचन पद्धत काम करू शकत नाही. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी हरितगृह वायूमध्ये रिकाम जागा व्हायचे प्रमाण औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीच्या 700 PPB पासून आता 1750 PPB पर्यंत वाढलेले आहे. तर कोणत्या वायूचे प्रमाण वाढलेले आहे? तर मिथेन. प्रश्न क्रमांक 15. खालील कोणती विधाने बरोबर आहेत? विधान दिलेले आहेत, तर कोळशाला पुरलेले सूर्यकिरण म्हणतात, कारण कित्येक वर्षापूर्वी जमिनीखाली खोल जैविक भाग पुरल्या गेल्या ते तो निर्माण होतो पुऱ्या गेल्याने तो निर्माण होतो. हा एक पहिलं विधान आहे. त्यानंतर दुसरे विधान, नैसर्गिक तेल, पेट्रोलियम व त्यांच्या सहवस्तूंना काळे सोने म्हणून संबोधले जाते कारण ते अतिशय किमती आहेत. तर वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत. पहिले विधान आहे, कोळशाला पुरलेले सूर्यकिरण म्हणतात, कारण कित्येक वर्षापूर्वी जमिनीखाली खोल जैविक भाग पुरल्या गेल्याने तो निर्माण होतो. आणि नैसर्गिक तेल म्हणजे पेट्रोलियम व त्यांच्या सहवस्तूंना काळे सोने म्हणतात म्हणून समजले जाते कारण ते अतिशय किमती आहेत. वरील दोन्ही विधाने बरोबर. प्रश्न क्रमांक 16. खालीपैकी कोणता हरितगृह वायू नाही? तर हायड्रोजन हे हरितगृह वायू नाही, तर आहे कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन हे दोन हरितगृह वायू आहेत. प्रश्न क्रमांक 17. मूळ खडक वातावरण, उंच खोलपणा, प्राणी वृक्ष व काळ माती तयार करण्यास हातभार लावतात, पुढील कोणते कार्य ते करतात ते सांगा. एक दिवस जोडा जोडून, मूळ खडक मूळ खडक रंग, पोत व पारगम्यता हे कार्य करते. त्यानंतर वृक्ष व प्राणी पालापाचोळा, खत, ह्युमस तयार होण्याचा वेग. त्यानंतर वातावरण रूप पालटण्याचा, वेदरिंगचा वेग. आणि काळ हा मातीची जाडी व खोली म्हणजे हे कार्य करतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 आहे, खालीलपैकी कोणत्या शहरात 2007 साली वसुंधरा तास या संकल्पने अंतर्गत एक तास दिवे मालवण्याची कृती कार्बन प्रदूषणाबद्दल जाणीव करून देण्यासाठी अंमलात आली होती? तर हा करंटशी संबंधित प्रश्न होता. तर कोणत्या शहरात 2007 साली वसुंधरा तास, कोणत्या शहरात 2007 साली वसुंधरा तास अर्थवर, तर हे सिडनीमध्ये अंमलात आलं होतं. त्यानंतर म्हणजेच खालीपैकी कोणत्या शहरात 2007 साली वसुंधरा तास या संकल्पने अंतर्गत एक तास दिवे मालवण्याची कृती कार्बन प्रदूषणाबद्दल जाणीव करून देण्यासाठी अंमलात आली होती? तर सिडनीमध्ये. त्यानंतर 19वा प्रश्न आहे, कोणत्या पट्टा
पीक पद्धतीमध्ये कडधान्य अथवा गवत्यांचे पट्टे शेतामध्ये कायम स्वरूपी ठेवले जातात? तर वरीलपैकी एकही नाही, म्हणजे समतल पट्टा नाही, वारा प्रतिबंध पट्टा नाही, वरीलपैकी एकही नाही। त्यानंतर 20वा प्रश्न, कोळशाच्या खाणीतील कोणता टाकाऊ घातक प्रदूषक पाण्याचा जडपणा वाढविण्यास कारणीभूत आहे? तर सल्फ्युरिक आम्ल हे पाण्याचा जडपणा वाढवण्यास कारणीभूत आहे, सल्फ्युरिक आम्ल। 21 जोड्या जुळा, कायमधारा पद्धत ही बंगाल बिहार व बनारस येथे अवलंबिण्यात आली। महालवारी पद्धत पंजाब आग्रा आणि अवध येथे। मालगुजारी पद्धत सेंट्रल प्रॉव्हिन्स येथे आणि रैतवारी पद्धत मुंबई आणि मद्रास येथे अवलंबिण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 22, रिकाम जागा यांना आंबेडकर त्यांच्या तीन गुरुपैकी एक मानत, पहिले गौतम बुद्ध, दुसरे महात्मा फुले यांना ते गुरु मानत, तर तिसरे आहे आपले कबीर। एक कबीर, दुसरा गौतम बुद्ध आणि तिसरा महात्मा फुले यांना डॉक्टर आंबेडकर आपले गुरुस्थानी मानत असत। प्रश्न क्रमांक 23, जसे कार्बन डायऑक्साइडचे आकाशातील प्रमाण वाढते, उष्णता वाढते व त्यामुळे, याचं उत्तर आहे ए आणि बी दोन्ही पण, म्हणजे जसे कार्बन डायऑक्साइडचे आकाशातील प्रमाण वाढते, उष्णता वाढते व त्यामुळे काय होतं? तर वातावरणातील पट्टे विषुववृत्ता म्हणजे इक्वेटर पासून ध्रुवाकडे सरकतील व वृक्षवल्लीही विषुववृत्तापासून दूर जातील। त्यानंतर किडे उष्ण वातावरण अधिक वाढतील आणि तद्वतच रोगराईही वाढेल। प्रश्न क्रमांक 24, आभासी रंग प्रतिमामध्ये लाल रंग कोणत्या रंगात दिसतो? तर लाल रंग हा हिरव्या रंगामध्ये दिसतो। प्रश्न क्रमांक 25, सोशल कॉन्फरन्स स्थापन करण्यास कोणी पुढाकार घेतला होता? तर सोशल कॉन्फरन्स स्थापन करण्यात न्यायमूर्ती रानडे यांनी पुढाकार घेतला होता। तर सोशल कॉन्फरन्समध्ये काय आहे? तर सोशल कॉन्फरन्स गटाचे असे प्रयत्न होते की सामाजिक समस्या काँग्रेसच्या अधिवेशनात चर्चिल्या जाव्यात। काँग्रेस पुढारी त्यास प्रतिकूल होते, म्हणून सोशल कॉन्फरन्स 1887 मध्ये काँग्रेस अधिवेशनानंतर आयोजित केली होती आणि दोघांमध्ये वितंड टाळण्यास त्यांनी जाहीर केले की सोशल कॉन्फरन्स काँग्रेस अधिवेशनाच्या दालनात होणार नाही। प्रश्न क्रमांक 26, जेव्हा त्या प्रधानमंत्री होत्या त्यावेळी त्यांच्याबाबत म्हटले जायचे की भारतीय राजनीतीमध्ये त्या केवळ एकट्या पुरुष आहेत, त्यांच्या पित्याचा कालावधी 17 वर्ष एवढा होता, तिने जवळपास किती वर्षे राज्य केले? तर 16 वर्ष राज्य केले। त्यानंतर 27वा प्रश्न, कोणत्या झाडाचे लाकूड आकपेट्याच्या काड्या बनवण्यास वापरले जाते? आकपेट्या बनवण्यास कोणत्या झाडाचे लाकूड वापरले जाते? तर पॉपलर या झाडाचे लाकूड वापरले जाते। 28वा प्रश्न, जोड्या जुळा, वारे आणि स्थान। तर गरजणारे 40 याचं स्थान आहे 40° दक्षिण अक्षरुत्त, सूर पश्चिमी वाऱ्याचं स्थान आहे 50° दक्षिण अक्षरुत्त, उन्मत साठ तर 60° दक्षिण अक्षरुत्त आणि शांत पट्टा 5° उत्तर ते 5° दक्षिण अक्षरुत्त। त्यानंतरचा प्रश्न 29वा, समाज सुधारकाला ओळखा। 29वा प्रश्न आहे, त्यांनी स्त्री मुक्तीसाठी काम केले व पुनर्विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केले आणि स्त्री मुक्तीसाठी काम केले,
त्यांनी स्वतः विदेशी विवाह केला, स्वतः विदेशी विवाह केला. त्यांनी ईश्वरचंद विद्यासागरांचे विधवा विवाहाचे मराठीत भाषांतर केले. त्यांनी हिंदुस्तानचा इतिहास अभंगाज ऑफ द तुकाराम व बऱ्याच इंग्रजी व मराठी या डिक्शनऱ्या काढल्या. तर असे कोण होते? तर विष्णूशास्त्री पंडित हे होते. स्त्रीमुक्तीसाठी काम केलं, पुनर्व्यवहार उत्तेजक मंडळ स्थापन केलं, स्वतः विदेशी विवाह केला, विधवा विवाहाचे मराठीत भाषांतर केले, हिंदुस्तानचा इतिहास लिहिला, अभंगाज ऑफ द तुकाराम आणि बऱ्याच इंग्रजी आणि डिक्शनऱ्या विष्णूशास्त्री पंडित यांनी काढल्या. प्रश्न क्रमांक 30, खालीपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर कोणतेही विधान चुकीचे नाही, तर बरोबर आहेत. बघा, दक्षिण पठारात गोदावरीचे खोरे दुसरे सर्वात मोठे खोरे असून ते भारताचे 10% क्षेत्र व्यापते. त्यानंतर गोदावरी नंतर कृष्णा नदीचे खोरे सर्वात मोठे आहे. गोदावरी 1 नंबर आणि कृष्णा नदीचे खोरे त्यानंतर. त्यानंतर महानदीचे खोरे पठारातील तिसरे सर्वात मोठे खोरे आहेत. महानदी पठारातील तिसरे खोरे आणि नर्मदा कावेरी नद्याचे खोरे जवळपास सारखेच आहे. हे चारही विधाने बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 31, गेंड्याच्या शिंगाचा प्रमुख औद्योगिक औषधीयुक्त उपयोग काय समजला जातो? गेंड्याच्या शिंगाचा औषधीयुक्त उपयोग काय समजला जातो? तर रक्त शुद्धी. वारली पेंटिंगला कोणी सुरुवात केली? वारली जी पेंटिंग आहे ती कोणी सुरुवात केली? तर जीवा सोमा मसे यांनी, जीवा सोमा मसे. प्रश्न क्रमांक 33, मध्यवर्ती वाळवंट विभाग संशोधन केंद्र जोधपूर हे कोणत्या संशोधनाशी संबंधित आहे? तर जोधपूर हे मध्यवर्ती वाळवंट विभाग संशोधन केंद्र जोधपूर हे कोणत्या संशोधनाशी संबंधित आहे? तर वाऱ्याने होणाऱ्या धुकीचे परिणाम या संबंधित संशोधन केलंय. प्रश्न क्रमांक 34, खालीपैकी कोणते घटक परिसंस्थेच्या कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात? वरील सर्वच. खालीपैकी कोणते घटक परिसंस्थेच्या कार्यात महत्त्वपूर्ण का भूमिका पार पाडतात? तर वरील सर्वच. 1, अन्न साखळी, अन्न जाळी, ऊर्जा विनिमय स्तर, परिस्थितीय सुस्थाने. प्रश्न क्रमांक 35, स्वातंत्र्यपूर्व काळात कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता? तर 26 जानेवारी 1930 हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता. 36वा प्रश्न, अल निनो व लानिना हे दोघेही त्यांच्या विरुद्ध दिशांना जागतिक तापमान व पर्जन्यमान आकृती बंधात बदल घडवून आणतात. अल निनो आणि व लानिना हे दोघेही त्यांच्या विरुद्ध दिशांना जागतिक तापमान व पर्जन्यमान आकृती बंधात बदल घडवून आणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे 37वा, भारत छोडो आंदोलनामध्ये काँग्रेस रेडिओ चालवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका कोणी पार पाडली होती? भारत छोडो आंदोलनामध्ये काँग्रेस रेडिओ चालवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका कोणी पार पाडली होती? तर उषा मेहता यांनी पाडली होती. 38वा प्रश्न, पृथ्वीवरील पाण्याबाबत काय बरोबर नाही? तर वरीलपैकी एकही नाही, म्हणजे समुद्रात पृथ्वीवरचे 2/3 पाणी आहे, परंतु हे पाणी माणसाला उपयुक्त नाही, चुकीचं. ताजे पाणी मीठ नसलेले केवळ 2.7% हे पण चुकीचं आहे. केवळ 1% ताजे पाणी माणसाचं उपयुक्त आहे, हे पण चुकीचे आहे. आणि सुमारे 70% ताजे पाणी हिमनद्या व बर्फाच्या स्वरूपात अंटार्क्टिका, ग्रीनलँड व पर्वतरांगात आहे, त्यांच्या ठिकाणामुळे ते दुरापास्त आहेत. म्हणजे वरील एकही विधान बरोबर नाही. त्यानंतर 39वा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले अधिकृत इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचे केंद्र, इलेक्ट्रॉनिक कचरा ई वेस्ट गोळा करण्याचे केंद्र येथे सुरू झाले. तर अंधेरी येथे सुरू झाले. प्रश्न क्रमांक 40, खालीपैकी कोणता
जिल्हा दुधा तुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, दुधा तुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, तर धुळे हा जिल्हा दुधा तुपाचा म्हणून ओळखला जातो। प्रश्न क्रमांक 41, ईश्वरचंद विद्यासागर यांचे सर्वात जास्त उल्लेखनीय कार्य पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रात होते, तर विधवा पुनर्विवाह या क्षेत्रामध्ये होते त्यांचे कार्य। प्रश्न क्रमांक 42, लेडी डफरिन फंड महिलांच्या शिक्षणाकरता मदत करी, लेडी डफरिन फंड महिलांच्या शिक्षणाकरता मदत करी, तर डॉक्टर, परिचारिका आणि सुईन महिलांच्या शिक्षणाकरता मदत करी। प्रश्न क्रमांक 43, औषध निर्माण कारखान्यातून येणाऱ्या कोणता जडधातू मानवास काळी रोग होण्यास कारणीभूत ठरतो, तर अर्सेनिक, अर्सेनिक। प्रश्न क्रमांक 44, सागरतटीय नियमन क्षेत्र अधिसूचना 2011 नुसार कोणते क्षेत्र संरक्षण व संवर्धन करण्यास निश्चित केलेले आहे, तर याच विधान बी आणि सी ही बरोबर आहे, म्हणजे हे क्षेत्र, तर बी आहे आपलं भरती रेषापासून जमिनीकडे 500 मीटर आणि सी आहे आपलं ओटी रेषेपासून समुद्राकडे 12 नाविक मैल। प्रश्न क्रमांक 45, विल्यम बेंटिक यांच्या काळात भारतीय लोकांना शिक्षण देण्यासंबंधी 2 परस्पर विरोधी मतप्रवाह होते, योग्य ते ओळखा, तर कोणते मतप्रवाह होते, ए आणि सी बरोबर आहे, तर ए आहे आपला सर एच ए विल्यम विल्सन, सर एच ए विल्सन भारतीयांना पौर्वात्य शिक्षण द्यावे, आणि सी सर चार्ल्स ट्रॅव्हलियन भारतीयांना पाश्चात्य शिक्षण द्यावे, असे 2 मतप्रवाह होते। प्रश्न क्रमांक 46, पुढील 2 विधाने विचारात घ्या, तर पहिले विधान आहे नर मोर उत्कृष्ट नाचतो आणि दुसरे विधान आहे कोकिळा मादी उत्कृष्ट गाते। तर यापैकी ए बरोबर परंतु बी नाही, तर ए विधान नर मोर उत्कृष्ट नाचतो हे बरोबर आहे, तर कोकिळा मादी उत्कृष्ट गाते हे चुकीचं विधान आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 47, रिकाम जगात छायाचित्राने सर्वसाधारणरित्या एकेरी भिंग मांडणीच्या छायाचित्रकाद्वारे घेतात, अशा छायाचित्रांचा वापर सुदूर संवेदनाने भूमानचित्र अभ्यासात होतो, तर लंबरूप छायाचित्रण। प्रश्न क्रमांक 48, सांडपाणी दिलेल्या जमिनीत खालीपैकी कोणत्या वनस्पतीमध्ये जड धातूचे म्हणजे हेवी मेटलचे प्रमाण अधिक आढळते, तर पालेभाज्यामध्ये हेवी मेटलचे प्रमाण अधिक आढळते वनस्पती। त्यानंतर प्रश्न क्रमांक 49, कीड रोग नाशकांचा अधिक वापर केल्यास होणारे परिणाम, आंधळेपणा सुद्धा येऊ शकतो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 50, बेसेल करांचा संबंध रिकाम जागाशी आहे, बेसेल करचा संबंध धोकादायक कचऱ्याची वाहतूक आणि साठवणूक यांच्याशी संबंधित आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 51, पुढील 4 विधानापैकी काय चुकीची आहे, तर चुकीचं 4 नंबरचं विधान आहे, भारत कृषी उत्पादनाची खताच्या वापराशी असलेली अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया फार आनंददायक आहे, हे चुकीचं आहे, तर बरोबर आहे, लोकसंख्येतील झपाट्याने वाढ ही वाढत्या कृषी उत्पादनाच्या मागणीला मुख्यतः कारणीभूत आहे, बरोबर, जशी कृषी उत्पादनाची मागणी वाढते तशी खताची मागणी वाढते, बरोबर, भारत जगात चायना आणि अमेरिकेनंतर तिसरे मोठे राष्ट्र आहे नत्रजनक खतांच्या उत्पादनात, बरोबर। प्रश्न क्रमांक 52,
संयुक्त संस्थानांनी केले त्याप्रमाणे न करता पुढीलपैकी कोणत्या देशाने पोखरण येथे 11 मे पोखरण येथे 11 मे 1998 ला भारताने केलेल्या अणुचाचणीनंतरही भारताशी नेहमीसारखे आर्थिक संबंध ठेवले होते? तर फ्रान्स, रशिया आणि जर्मनी यांनी. प्रश्न क्रमांक 53. भूपृष्ठावरील काही पदार्थ साधारणतः खडक आणि खनिज पदार्थ रिकाम जागामुळे प्रतिदीप्तित होतात किंवा सदृश प्रकाशमान होतात. तर जंबुपार प्रारणमुळे. प्रश्न क्रमांक 54. बयादार उघड या भारुडाची रचना कोणी केली? बयादार उघड या भारुडाची रचना एकनाथ यांनी केली. इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार हे ब्रीद वाक्य कुणाचे आहे? तर हे ब्रीद वाक्य गोपाळ गणेश आगरकर यांचे आहे. प्रश्न क्रमांक 56. रिकाम जागा काबीज केल्यानंतर राजांच्या संस्थानाची भारतीय संघ राज्यात विलीनीकरण करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. वरील एकही नाही. प्रश्न क्रमांक 57. खालील घटकापैकी कोणते घटक खेड्यांचा आकार ठरवितात? खेड्याचा आकार ए, बी आणि डी. ए आपले विधान, प्रत्यक्ष लोकसंख्येचा आकार, त्यानंतर लोकांना आधार देण्याची भूमी क्षमता आणि डी जमिनीच्या प्राकृतिक मर्यादा फिजिकल मर्यादा. प्रश्न क्रमांक 58. जगामध्ये कोळसा उत्पादनात भारताचा क्रमांक अमेरिका व चायनानंतर तिसरा लागतो. अंतरसाठ कोळसा हा सर्वात कठीण व त्यांचे कार्बनचे प्रमाण 90% असल्याने उत्कृष्ट समजला जातो. आणि बिट्युमिनस कोळशामध्ये कार्बनचे प्रमाण 50 ते 80% असते आणि लिग्नानाईटमध्ये कार्बनचे प्रमाण 40% असते. आता सांगा की पुढील कोणते विधान बरोबर आहे? तर पुढील विधाने बरोबर आहे आपले ए आणि सी. हे विधान आहे आपलं. भारतात उत्कृष्ट कोळशांचे मोठ्या प्रमाणात साठे नाहीत. आणि सी, भारतातील बहुतांश कोळशात कार्बनचे प्रमाण 50 ते 80% आहे. हे विधाने बरोबर आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 59. खालीपैकी कोणते पीक मृद व पाणी संधारण साधण्यासाठी उपयुक्त आहे? तर चवळी हे पीक. खालीपैकी कोणते पीक मृद व पाणी संधारण साधण्यासाठी उपयुक्त आहे? तर चवळी. प्रश्न क्रमांक 60. गोफ हे लोकनृत्य महाराष्ट्राच्या कोणत्या प्रदेशातील लोकनृत्य आहे? गोफ लोकनृत्य कोणत्या प्रदेशातील आहे महाराष्ट्राच्या? तर हे कोकण, म्हणजे फक्त ए बरोबर, कोकणातील आहे गोफ लोकनृत्य. प्रश्न क्रमांक 61. पिकांना ओलाव्याचा ताण पडलेल्या कालावधीत संरक्षक पाणी देण्यासाठी जलसिंचनाची जी वॉटर हार्वेस्टिंग प्रामुख्याने जी आखणी केली जाते त्यास रिकाम जागा म्हणतात. तर त्यास म्हणतात अपधाव शेती. प्रश्न क्रमांक 62. त्रिमिती दृश्य तयार करण्यासाठी दोन द्विमितीय छायाचित्रांचे सुमारे रिकाम जागा टक्के आच्छादन त्रिमिती दर्शी खाली मांडावे लागते? तर 60% आच्छादन. प्रश्न क्रमांक 63. असहकार चळवळीच्या तीन उद्देशावर खिलाफत कमिटी व काँग्रेस यांचे एकमत झाले, हे तीन उद्देश कोणते? तर हे तीन उद्देश आहे एक नंबर बरोबर आपलं खिलाफत चळवळीवर समाधानकारक तोडगा मिळवणे, पंजाबमध्ये केलेल्या चुका सुधारणे व स्वराज्य मिळवणे हे तीन उद्देश होते. खिलाफत चळवळीवर समाधानकारक तोडगा मिळवणे, पंजाबमध्ये केलेल्या चुका सुधारणे व स्वराज्य मिळवणे. प्रश्न क्रमांक 64. पिकांच्या योग्य वाढीसाठी पोयटा मातीत हवा पाणी व घनपदार्थ यांचे प्रमाणात असावे, रिकाम जागा प्रमाणात असावे हवा पाणी आणि घनपदार्थ. तर
तर हवा 25%, पाणी 25 आणि घनपदार्थ 50 या प्रमाणात असावे. 25 25 50, पाणी 25, हवा 25 आणि घनपदार्थ 50. प्रश्न क्रमांक 65, भारतीय नदी जोड प्रकल्पामध्ये देशातील किती नद्या जोडण्यासाठी प्रस्तावित केलेल्या आहे? तर 37 नद्या. प्रश्न क्रमांक 66, कोणत्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराने हैदराबाद विलीनीकरणाची कारवाई यशस्वी केली होती? हैदराबाद विलीनीकरणाची कारवाई यशस्वी केली होती तर लेफ्टनंट जनरल राजेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली, लेफ्टनंट जनरल राजेंद्र सिंग. प्रश्न क्रमांक 67, पेशवेकाळात चित्रकामासाठी महाराष्ट्रामध्ये खालीपैकी कोणत्या माध्यमाचा उपयोग केला जाईल? तर वरील सर्व माध्यमांचा उपयोग केला जाईल, कापडीपट, भुर्जपत्र, काच आणि लाकडी पट. 68 प्रश्न क्रमांक, साठवून ठेवलेल्या पाण्यातील शेवळांची वाढ थांबविण्यासाठी कोणत्या पदार्थाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो? तर कॉपर सल्फेट यांचा वापर करण्यात येतो. 69, कमी पावसाच्या प्रदेशातील बागायती जमिनी कशामुळे क्षारयुक्त व चोपन म्हणजे अल्कलीयुक्त होतात? पाण्याच्या बाष्पीभवनामुळे पृष्ठभागातील थरामध्ये क्षाराची वाढ झाल्यामुळे. प्रश्न क्रमांक 70, खालीपैकी कोणते शहर हे सर्वात जास्त ध्वनी प्रदूषित आहे? तर कोणती शहर हे सर्वात जास्त ध्वनी प्रदूषित आहे? कोलकाता आणि मुंबई हे दोन शहरे. 2001 ते 2011 या कालावधीत महाराष्ट्रातील लोकसंख्या वाढीमध्ये घट झालेले जिल्हे कोणते? लोकसंख्या वाढीमध्ये घट झालेले जिल्हे आहेत ऑप्शन क्रमांक 3 बी मुंबई, सी रत्नागिरी आणि डी सिंधुदुर्ग. 72 प्रश्न क्रमांक, पिकांना स्फुरदाची जास्तीत जास्त उपलब्ध होण्यासाठी जमिनीचा सामू या दरम्यान असावा लागतो? तर 6 ते 7 या दरम्यान असावा लागतो. त्र्याहत्तर प्रश्न क्रमांक, मुंबई शहर व उपनगरात 10 जडवाहतूक क्षेत्रात वाहनाच्या ध्वनी स्तरांचे मोजमाप केले गेले, त्यामध्ये सर्वात जास्त परिणाम झालेले 3 विभाग म्हणजेच एक गोरेगाव, सायन आणि मालाड हे 3 विभाग. प्रश्न क्रमांक 74, कोणत्या कारखान्याच्या सांडपाण्यामध्ये ॲथ्रॅक्स बॅसिली हे रोगजंतू आढळतात? तर कातडी कमिनीच्या कारखान्यामधील पाण्यामध्ये हे रोगजंतू आढळतात. प्रश्न क्रमांक 75, पुढील विधानाचा विचार करा. तर विधाने आपले, हिमालयाच्या नद्या या बर्फ हिमनद्यांच्या वितळण्याचे उगम पावतात. बी विधान आहे आपलं, म्हणून हिमालयाच्या नद्या निरंतर व आतस्तात व पूरस्थिती ओढवतात. पावसाळ्यात हिमालयात भरपूर पाऊस पडतो, नद्या फुगतात व परिस्थिती उद्भवते. चारही विधाने एक नंबरचं ऑप्शन आहे आपलं. चार ऑप्शन विधान दिलेले आहेत आणि बरोबर ओळखायचं आहे. तर आपलं 3 नंबरचं ऑप्शन बी बरोबर व ए त्यांचे योग्य कारण आहे. बी विधान आहे आपलं, म्हणून हिमालयाच्या नद्या निरंतर वाहत असतात व पूरस्थिती ओढावते. तर त्यांचे कारण आहे, हिमालयाच्या नद्या या बर्फ व हिमनद्यांच्या वितरणाचे उगम पावतात. ही दोन विधाने बरोबर आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 76, एक्स विधान आपलं, सूर्याच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणारी सौरशक्ती लघु तरंगाच्या स्वरूपात बाहेर पडते, या उलट पृथ्वीच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणारी ऊर्जा ही दीर्घ तरंग लहरीच्या स्वरूपात बाहेर पडते आणि वाय कारण आहे, पदार्थाचे तापमान जर अत्यधिक असेल तर त्यापासून उत्सर्जित होणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण अत्यधिक असते, अशा प्रकारची ऊर्जा लघु तरंग स्वरूपात बाहेर पडते.
तर ही दोन्ही विधाने एक स्थानी वाय ही दोन्ही विधाने बरोबर आहे। म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणारी सौरशक्ती लघुतरंगाच्या स्वरूपात बाहेर पडते, या उलट पृथ्वीच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणारी ऊर्जा ही दीर्घ तरंग लहरीच्या स्वरूपात बाहेर पडते। आणि त्याचं कारण आहे, पदार्थाचे तापमान जर अत्यधिक असेल तर त्यापासून उत्सर्जित होणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण अत्यधिक असते, अशा प्रकारची ऊर्जा लघुतरंग स्वरूपात बाहेर पडते। दोन्ही विधाने बरोबर। प्रश्न क्रमांक 77। सन 2001 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागपूर व ठाणे या दोन शहरात झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे? तर 33% जास्त आहे। प्रश्न क्रमांक 78। डब्ल्यू डब्ल्यू हंटर यांच्या द इंडियन्स मुसलमान या ग्रंथात मुसलमानाचे वर्णन असे केलेले आहे, बंड करण्यास कमकुवत। प्रश्न क्रमांक 79। रिकाम जागा मनुष्य वंशाचा पाळणा आहे, मनुभाषेचे जन्मस्थान आहेत, इतिहासांची जननी आहेत, आख्यायिकेची आजी आहेत व परंपरेची मोठी आजी आहेत, मार्क टवेन कोणत्या देशाबाबत बोलत आहे? तर मार्क टवेन हे भारत देशाबाबत बोलत आहे। मनुष्यवंशाचा पाळणा, मनुभाषेचे जन्मस्थान, इतिहासाची जननी आणि आख्यायिकेची आजी आणि परंपरांची मोठी आजी। प्रश्न क्रमांक 80। फेब्रुवारी 1922 चोरीचोरा घटनेनंतर गांधीजींनी असहकार चळवळ तहकूब केली, या घटनेचे वर्णन नॅशनल कॅलॅमिटी असे कोणी केले? तर सुभाषचंद्र बोस यांनी केले, नॅशनल कॅलॅमिटी। म्हणजे 1922 चोरीचोरा घटना याला नॅशनल कॅमिलिटी असं कॅलॅमिटी असं वर्णन सुभाषचंद्र बोस यांनी केलं। प्रश्न क्रमांक 81। प्रवाही जलसिंचनात शेवाळ जे नत्र स्थिरीकरणामुळे स्वीकारले जाते तेच ठिबक सिंचन प्रणालीत मुळीच पसंत केले जात नाही, कारण तर ठिबक तोट्या बंद पडू शकतात। प्रश्न क्रमांक 82 आहे। गांधीजी अंत्योदयाची कल्पना सर्वप्रथम कोणत्या राज्याने अंमलात आणली? गांधीजीची अंत्योदयांची कल्पना सर्वप्रथम कोणत्या राज्याने अंमलात आणली? तर राजस्थान या राज्याने अंमलात आणली। ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण करा पण अंधानुकरण नको असे कोण म्हणाले? तर गोगा आगरकर हे म्हणाले। सावरकर बंधू ज्यांनी अभिनव भारताची स्थापना केली यांच्याबाबत खालील दोन विधानापैकी कोणती चुकीची आहे? तर दोन्ही विधाने बरोबर आहे। तर बघा, विनायक सावरकरांवर इटालियन देशभक्त मॅझिनीचा खूप प्रभाव होता, ज्यांचे आत्मचरित्र त्यांनी भाषांतरित केले, आणि बाबाराव सावरकरांनाही त्यांच्या प्रक्षोभक कारवाई करता अंदमानात डांबले गेले होते, ज्याविरुद्ध कानेरीनी जॅक्सनला गोळ्या घालून ठार केले। वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत। त्यानंतर 85 प्रश्न। खालीपैकी कोणत्या भारताच्या शेजारी राष्ट्राची सीमा भारताशी जुळून सर्वात अधिक आहे? तर बांगलादेशची सीमा सर्वात अधिक भारताशी जुळून आहे। प्रश्न क्रमांक 86। पृथ्वीच्या अंतरंगातील गाभ्याच्या रचनेविषयी खालीपैकी कोणते विधान सत्य आहे? तर 3 नंबरचे विधान सत्य आहे, पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा निफीपासून बनलेला आहे। पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा निफीपासून बनलेला आहे। प्रश्न क्रमांक 87। कोणत्या सामाजिक कार्यकर्त्या हिंदू लेडी या टोपण नावाने लिहायच्या? तर डॉक्टर आनंदीबाई जोशी ह्या हिंदू लेडी या टोपण नावाने लिहायच्या। प्रश्न क्रमांक 88 आहे। डर्मल नायट्रेट टेस्ट चा उपयोग काय शोधण्याकरता करतात? डर्मल नायट्रेट टेस्टचा उपयोग काय शोधण्याकरता करतात? तर बंदुकीच्या दारूचा अंश शोधण्याकरता करतात। प्रश्न क्रमांक 89।
पश्चिम किनारी प्रदेशात नद्यांनी खालीलपैकी कोणते प्रारूप तयार केलेले आहे, कोणते प्रारूप तयार केलेले आहे, तर समांतर हे प्रारूप केलेले आहे तयार. प्रश्न क्रमांक 90. मराठ्यांनी केवळ किल्लेच बांधले नाही तर देवळीही उभारली आणि मराठ्यांच्या कारकिर्दीत कोणती शैली अधिक लोकप्रिय आहे? तर मराठ्याच्या कारकिर्दीत सर्वात जास्त लोकप्रिय असलेली शैली हेमाडपंत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 91. पुढील दोन विधानाचा विचार करा. विधान एक आहे, नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनला नवरत्न दर्जा 1 एप्रिल 2011 मध्ये बहाल करण्यात आला आणि नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन सध्या 4 औष्णिक ऊर्जा केंद्र चालवते, सर्व तामिळनाडूमध्ये आहेत. आता सांगा की, तर यामधलं ए बरोबर आणि बी चूक आहे. तर ए बरोबर आहे, नेवली लिग्नाइट कॉर्पोरेशनला नवरत्न दर्जा 1 एप्रिल 2011 मध्ये मिळाला. प्रश्न क्रमांक 92. डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला? तर डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला? तर बुद्ध अँड त्यांचा धम्म. बुद्ध अँड हिज धम्मा. प्रश्न क्रमांक 93. जर जमिनीवरून वाहून जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग दुप्पट झाल्यास प्रवाहाची जमिनीची धूप करण्याची शक्ती मूळ वेगाच्या किती पटीने वाढेल? तर मूळ वेगाच्या 4 पटीने वाढेल. जमिनीचा पोत म्हणजे काय? तर जमिनीचा पोत म्हणजे काय? तर यापैकी एकही बरोबर नाही. म्हणजे मातीच्या खनिजाची रचना चुकीचं, मातीच्या कणाची रचना चुकीचं, सेंद्रिय पदार्थाची रचना चुकीचं. त्यानंतर 95वा प्रश्न आहे, वर्षातील सर्वात मोठ्या दिवसाचा कालावधी कोणता? तर सर्वात मोठा दिवसाचा कालावधी असतो 13 तास 13 मिनिटे. प्रश्न क्रमांक 96. विधाने 1893 मध्ये महमदन ऍग्लो ओरिएंटल डिफेन्स असोसिएशन फॉर फॉर अप्पर इंडियाची स्थापना करण्यात आली आणि कारण मुसलमानांना राजकीय शोभापासून अलिप्त ठेवण्यासाठी व भारतात ब्रिटिशांची सत्ता मजबूत करण्यासाठी. तर ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 97. अन्न साखळीच्या संदर्भात खालीलपैकी विधाने विचारात घ्या. तर विधाने 4 दिलेली आहेत, त्यापैकी बी आणि सी ही सत्य विधाने आहेत. तर बघा, विधान एक काय दिले? एखाद्या क्षेत्रातील 80% वाघ कमी केल्यास तेथील वनस्पतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल, चुकीचं. मांसभक्षी प्राणी कमी केल्यास हरणाच्या संख्येत वाढ होईल, बरोबर. ऊर्जेच्या हातामुळे सर्वसाधारणपणे अन्न साखळीची लांबी 3 ते 4 अन्न पातळ्यापर्यंत मर्यादित राहते, हे सुद्धा बरोबर. आणि अन्न साखळीची लांबी 2 ते 8 अन्नापर्यंत राहते, चुकीचं. बी आणि सी हे दोन विधाने सत्य आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 98. खालील कोणते विधान अयोग्य आहेत? तर याचं उत्तर आहे, वरील एकही विधान अयोग्य नाही आहे, तर सर्व बरोबर आहे. तर बघा, पहिले विधान आहे, पश्चिम व दक्षिण भागात सगळ्यात उष्ण महिना एप्रिल तर उत्तर भागात ते सर्वात उष्ण महिना समजला जातो. रेड डेटा बुक अस्तित्व धोक्यात आलेल्या वनस्पती बाबत माहिती देते आणि बोटनिकल सर्वे ऑफ इंडिया, जुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया व भूगर्भशास्त्र सर्वे ऑफ इंडियाचे मुख्यालय कलकत्ता येथे आहे. वरील सर्व विधाने बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 99. भारताला बलवान बनविण्याचा कार्यक्रम समजावून सांगताना गांधी हाताची 5 बोटे दाखवित असत, त्यांच्या मते प्रत्येक बोट कोणती गोष्ट दाखवित असे? तर त्यांच्या मते प्रत्येक बोट सुतकताई, अस्पृश्य निवारण, मितपान म्हणजे दारू किंवा अफू यांचे सेवन करणे, हिंदू मुस्लिम भेदभाव आणि स्त्रियाकरता समानता.
प्रश्न क्रमांक 100, क्योटो प्रोटोकॉलचा प्रमुख उद्देश रिकाम जागा हा आहे, तर प्रमुख उद्देश फक्त बी बरोबर, तर ग्रीन हाउस गॅसेसच्या उत्सर्जनात घट करणे। प्रश्न क्रमांक 101, स्त्री मुक्तीकरणाबाबत कोणत्या दोन वैधानिक तरतुदी चुकीच्या आहेत, तर याचं ऑप्शन सी आणि डी, ही तरतुदी चुकीच्या आहेत। स्त्री मुक्ती करण्याबाबत कोणत्या दोन वैधानिक तरतुदी चुकीच्या आहेत, तर सी आणि डी, सी आणि डी ही चुकीच्या आहेत। बघा, तर सन 1938 मध्ये हिंदू स्त्रिया विभक्त होऊ शकत व पोटगी मागू शकत चुकीचं, आणि सन 1946 मध्ये हिंदू स्त्रियांना संपत्तीचा हक्क मिळाला चुकीचं, तर बरोबर आहे। सन 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह करू शकत, सन 1872 मध्ये विशेष विवाह अधिनियम नागरी विवाह मानायचा। त्यानंतर प्रश्न क्रमांक 102, बॅरिस्टर केशवराव देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई अंधेरीत साधक आश्रम सुरू केले गेले, जेथे प्रवेश करण्याकरता विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा घ्यावी लागत असे की ते शासकीय नोकरी कधीही पत्करणार नाहीत, अशी प्रतिज्ञा घ्यावी लागत असे। प्रश्न क्रमांक 103, पिण्याच्या पाण्यामधील फ्लोराईडचे निरुपद्रव्य प्रमाण 0.8 PPM पेक्षा कमी। प्रश्न क्रमांक 104, आहे, भारतात पिकाखाली कोरोनाखाली व वनाखाली जमिनीत 57%, 4% आणि 22% आहे, मात्र जगाची सरासरी 11%, 26% व 31% आहे, पुढील आकडेवारी कोणत्या चार देशाची आहे ते सांगा। सा 56-14, बी 12-2-67 आणि सी 10-34-14 आणि डी 29-46-10, ही जी आकडेवारी आहे ती कोणत्या चार देशाची आहे ती सांगा। तर ऑस्ट्रेलिया, जपान, चायना आणि UK या चार देशाची ही आकडेवारी आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 112, जोड्या लावा खनिजे आणि भारतातील एकूण साठ्यापैकी महाराष्ट्रातील साठे, तर मॅंगनीज महाराष्ट्रामध्ये 40%, लोह खनिज 20%, चुनखडी 9%, बॉक्साइट 21%, क्रोमाइट 10%। प्रश्न क्रमांक 106, वालुकामय मातीमध्ये चिकणमातीपेक्षा जास्त रिकाम्या जागा असतात, बी चिकणमाती वालुकामय मातीपेक्षा जास्त पाणी सामावून घेऊ शकते, वरील विधानाबाबत खालीपैकी कोणता पर्याय बरोबर आहे, तर 3 नंबरचा ए चूक आणि बी बरोबर आहे, ए विधान चूक आहे, म्हणजे वालुकामय मातीमध्ये चिकणमातीपेक्षा जास्त रिकाम्या जागा असतात चूक आहे, तर बी विधान आहे आपलं बरोबर, चिकणमाती वालुकामय मातीपेक्षा जास्त पाणी सामावून घेऊ शकते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 107, खालीलपैकी कोणत्या करारामुळे ब्रिटिशांनी पेशव्यांची सत्ता खिळखिळी केली होती, तर 1 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे वसईचा तह, 2 पंढरपूरचा तह आणि 3 पुणे करार। प्रश्न क्रमांक 108,
खालीलपैकी कोणते कलम 1919 च्या मॉन्टफोर्ट सुधारणा कायद्यात समाविष्ट करण्यात आले होते? तर कोणते कलम? कलम 1919 च्या मॉन्टफोर्ट सुधारणा कायद्यात समाविष्ट करण्यात आले होते, तर कोणते? तर एक नंबरचं बरोबर आहे। या कायद्याने हाय कमिशनर ऑफ इंडिया या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती। हाय कमिशनर ऑफ इंडिया या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 109, तैनाती फौजी संबंधी खालील दिलेल्या विधानापैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर विधान चुकीचं आहे चार नंबरचं विधान। बघा, लॉर्ड डिपनने तैनाती फौजेची योजना सुरू केली होती, चुकीचं आहे। तर बरोबर आहे। हिंदी राजाने इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिपत्याखाली आणण्याचा प्रयत्न केला। कंपनीच्या प्रदेशात वाढ करण्यासाठी केलेल्या प्रयत्नात मदत झाली आणि तैनाती फौजेमुळे दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले। हे तिन्ही विधाने बरोबर आहेत। प्रश्न क्रमांक 110, जेव्हा दगड निळा दिसतो त्यात काय दडले असण्याची शक्यता असते? जेव्हा दगड निळा दिसतो त्यात तांबे दडण्याची शक्यता असते। जेव्हा हवामान अंदाजाची उपयुक्तता 3 ते 10 दिवस असते तो मध्यम कालावधीचा हवामान अंदाज असतो। प्रश्न क्रमांक 112, आहे। पृथ्वीचे कवच विविध खडकांनी बनलेले आहेत, खडकाबाबत कोणते विधान चुकीचे आहे? तर चुकीचे विधान आहे एक नंबरचं। बघा, काही वेळा लावारस पृथ्वीत खोल थंड होतो, चुकीचं लावारस हळुवार थंड होतो म्हणून बारीक कण तयार होतात। ग्रॅनाइट या प्रक्रियांचे उदाहरण आहेत, ते इग्नज खडक आहेत। हे चुकीचे विधान आहे। तर बरोबर आहे आपलं। मसाल्याचे वा धान्य दळण्या किंवा कुटण्यासाठी वापरले जाणारे दगड ग्रॅनाइट असतात। लाल किल्ला गाळांच्या सेडिमेंटरी दगडांनी बनलेला आहे। ताजमहाल रूपांतरित म्हणजेच मेटामॉर्फिक दगडांनी बनलेला आहे। हे तीन विधाने बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 113, पुढीलपैकी कोणत्या कारणासाठी 1899 मध्ये नाशिक येथे 1899 मध्ये नाशिक येथे मित्रमेळाची स्थापना केली गेली? कोणत्या कारणासाठी? तर गणपती उत्सव साजरा करण्यासाठी। प्रश्न क्रमांक 114, दलित चळवळीबाबत पुढील दोन विधानापैकी काय बरोबर आहे? तर दोन विधान दिले, त्यापैकी केवळ ए परंतु बी नाही। ए विधान बरोबर आहे। गोपाळबाबा वालंकर यांनी दापोली येथे दलितासाठी अनार्या दोष परिहार समाज स्थापन केला। तर दुसरं चुकीचं विधान बघा, शिवराज अनबा कांबळे यांनी दलितांना शिक्षण मिळावे म्हणून चोखामेळा मंडळ सुरू केले, चुकीचं आहे। प्रश्न क्रमांक 115, खालीपैकी कोणत्या स्थानिक वाऱ्यांना डॉक्टर वारे या नावाने ओळखले जाते? डॉक्टर वारे या नावाने कोणत्याला ओळखले जाते? तर खारे व मतले वारे यांना डॉक्टर वारे या नावाने ओळखले जाते। कोणी परवाना अधिनियमाला तो व्यापार धंद्याकरता विपरीत ठरेल म्हणून विरोध केला? प्रश्न क्रमांक 116, तर भाऊदाजी लाड यांनी विरोध केला। सरहद्द गस्ती संघटना बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनची ही रस्ता तयार करणारी स्थलसेनेची अंगीकृत व सहाय्यक संघटना आहे। तिने कामकाज मे 1960 पासून चालू केले। तिने तिचे कार्य 2 प्रकल्पांनी सुरू केले। प्रकल्प टस्कर म्हणजे पूर्ण नामांकित प्रकल्प वर्तक व प्रकल्प बीकन। तर प्रकल्प वर्तक पश्चिमेत आहेत आणि प्रकल्प बीकन पूर्वेत आहे। तर फक्त ए बरोबर। ए बरोबर आहे आणि बी सुद्धा बरोबर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 118, हिंदी भाषेला हिंदी ऐवजी हिंदुस्तानी म्हणावे असे कोणी सुचवले होते?
हिंदी भाषेला असे कोणी सुचवले होते तर विदा सावरकर यांनी सुचवले होते. प्रश्न क्रमांक 119 इंग्रजी शासनाने 1840 मध्ये जस्टिस ऑफ द पीस 1840 मध्ये जस्टिस ऑफ द पीस म्हणून कोणाची नेमणूक केली होती तर बाळशास्त्री जांभेकर यांची नेमणूक केली होती. 120 सर्व मराठी क्षेत्र एका राज्यात मोडावयास हवे या तत्वांच्या बाजूने खालीपैकी कोण होते व कोण विरोधात होते. तर ए बी सी आणि एफ तत्वाच्या बाजूने आणि डी ई जी विरोधात. तर सर्व मराठी क्षेत्र एका राज्यात मोडावे हे जे तत्व आहे या तत्वाच्या बाजूने होते बघा बाजूने होते मराठी साहित्य संमेलन त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र परिषद संयुक्त महाराष्ट्र समिती आणि नागपूर करार हे या तत्वाच्या बाजूने होते तर विरोधात होते जीव्हीपी समिती डर कमिशन आयोग आणि राज्याच्या पुनर्निर्धारणासाठीचा फैजल अली आयोग हे विरोधात होते. प्रश्न क्रमांक 121 कृती सभोवताचे वातावरण उबदार राहते कारण कारण दोन क्रमांक भूपृष्ठापासून होणारे उष्णतेचे उत्सर्जन. प्रश्न क्रमांक 122 महाराष्ट्रातील खालीपैकी कोणत्या जलविद्युत प्रकल्प आधुनिक महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखला जातो आधुनिक महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून कोणता प्रकल्प ओळखला जातो तर कोयना जलविद्युत प्रकल्प. 123 प्रश्न क्रमांक 28 नोव्हेंबर 1949 रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीविषयीचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेने मुंबई महानगरपालिकेत कोणी मांडला होता तर आचार्य अत्रे आणि आर डी भंडारे यांनी मांडला होता. प्रश्न क्रमांक 124 जुन्या चालीरीतीचे पुनर्जीवन करावे अशा विचारांच्या व्यक्तींची नावे पुढे दिलेली आहेत त्यात एक व्यक्ती वेगळ्या विचारांची आहे ती व्यक्ती कोणती ते ओळखा. जुन्या चालीरीतीचे पुनर्जीवन करावे अशा विचारांची व्यक्तीची नावे पुढे दिलेली आहेत त्यात एक व्यक्ती वेगळ्या विचारांची आहे ती व्यक्ती ओळखा तर वेगळ्या विचाराची व्यक्ती आहेत वीरा शिंदे. तर जुन्या चालीरीतीचे पुनर्जीवन करावे या विचाराची स्वामी दयानंद सरस्वती यांनी बेझेंट आणि स्वामी विवेकानंदन. प्रश्न क्रमांक 125 यू आकाराच्या दरीच्या निर्मितीसाठी कोणता पर्याय बिनचूक आहे. यू आकाराच्या दरीच्या निर्मितीसाठी कोणता पर्याय बिनचूक आहे तर फक्त सी हा पर्याय म्हणजे फक्त सी हा पर्याय बिनचूक आहे. हिम नदीच्या खनन कार्यामुळे तयार होते. हैदराबाद मुक्ती संग्रामाचे सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय आहे तर स्वामी रामानंद तीर्थ स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव आहेत व्यंकटेश भगवानराव खेडगीकर. व्यंकटेश भगवानराव खेडगीकर स्वामी रामानंद तीर्थ व्यंकटेश भगवानराव खेडगीकर. त्यांचा प्रश्न क्रमांक 127 आईला भेटण्यास अगर बापाला प्रसन्न करण्यास ज्याप्रमाणे मध्यस्थाची जरुरी नसते त्याचप्रमाणे परमेश्वरांची प्रार्थना करण्यास पुरोहिताची आवश्यकता नसते हे तत्व कोणत्या समाजाचे आहे तर हे तत्व सत्यशोधक समाजाचे आहे. सत्यशोधक समाज. त्यानंतर प्रश्न क्रमांक 128 मुंबईसह महाराष्ट्र राज्यांची निर्मिती होईस्तोवर कोणी काय म्हटले होते. कोणी काय म्हटले होते तर बघा पहिला आहे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होण्यास माझा शेवटचा श्वासापर्यंत विरोध राहील हे कोणी म्हटलं होतं तर हे शंकरराव देव यांनी म्हटलं होतं. विधान दुसरं महाराष्ट्राला मुंबई मिळणार नाही जोपर्यंत सूर्य व चंद्र आकाशात चमकत राहतील तर हे विधान सकाप पाटील यांनी म्हटलं होतं. आणि मुंबईचे नागरिक महाराष्ट्रात सहभागी होणार नाही जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे हे मोरारजी देसाई यांचं विधान होतं.
प्रश्न क्रमांक 129 भारतात संवर्धनासाठी व व्यवस्थापनासाठी ठरवली गेलेली चार मुख्य प्रवाळ किंवा पोवळे म्हणजे कोरल रीफ क्षेत्रे पुढीलपैकी प्रमाणे आहेत, यात भर दिला जात आहे. गल्फ ऑफ द मन्नार, गल्फ ऑफ द कच्छ, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार बेटे, यात भर दिला जात आहे. तर यामध्ये ही विधाने दिलेली आहेत. तर या विधानापैकी पी बरोबर आहे आणि एस कारणाकरता. तर विधान आहे आपलं पी बरोबर आहे. न होण्यावर निरंतर तपासणी व निगराणी करून, तर एस कारण आहे आपलं पुनर्वत करणे ही खर्चिक व वेळखाऊ बाब आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 130 चुकीचा पर्याय शोधा. तर चुकीचा पर्याय आपला आहे, याचं उत्तर आहे फक्त डी. डी हा चुकीचा पर्याय आहे. तर बघा, कृष्णा नदीचे खोरे, शंभू महादेव वाचे डोंगर आणि सातमाजीचे डोंगर यांच्या दरम्यान हे चुकीचं आहे. तर बरोबर आहे भीमा नदीचे खोरे, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव या डोंगरांगाच्या दरम्यान आहे. गोदावरीचे खोरे, सातमाळा अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट या डोंगरांगाच्या दरम्यान आहे. आणि तापी नदीचे खोरे, सातमाळा अजिंठा आणि सातपुडा डोंगरांगच्या दरम्यान आहे. हे बरोबर विधाने आहेत. प्रश्न क्रमांक 131 खालीपैकी कोणता कचरा सर्वात जास्त रोग फैलावणारा आहे? तर जैव वैद्यकीय कचरा हा सर्वात जास्त रोग फैलावणारा आहे. 132 प्रश्न क्रमांक ओझन पट्टा अवकाश यानात नितांत आवश्यकता आहे. ओझनमुळे सूर्याची अल्ट्राव्हायलेट किरणे व इन्फ्रारेड किरणे पृथ्वीवर सरळ पोहोचू शकत नाहीत, आकाशातील ओझन बाबत काय खरे नाही? तर ओझन बाबत खरे नाही 3 नंबरचं, स्ट्रॅटोस्फिअरमधून उडणाऱ्या विमानामुळे सल्फर डायऑक्साईड निर्माण होऊन ओझनचे प्रमाण कमी होते, चुकीचं आहे. तर बरोबर आहे ओझन हा स्ट्रॅटोस्फिअर या आकाशातील चार पट्ट्यापैकी एकात राहतो. स्ट्रॅटोस्फिअर जमिनीपासून 20 ते 50 किमीच्या पट्ट्यात असतो आणि स्ट्रॅटोस्फिअरमधून उडणाऱ्या विमानामुळे सल्फर डायऑक्साईड निर्माण होऊन ओझनचे प्रमाण कमी होते, हे चुकीचं आहे. 4 नंबरचं बरोबर बघा की अल्ट्राव्हायलेट किरणामुळे त्वचेचा कॅन्सर माणसात तसेच मासे व भाज्या खराब होतात, हे बरोबर आहे. 3 नंबरचं चुकीचं, बाकी 3 विधाने बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 133 पुढील विधानाचा विचार करा. इथपर्यंत विधाने दिलेली आहेत येपर्यंत, आणि वरील कोणते विधान बरोबर आहे ते ओळखायचे आहे. तर बरोबर आहे आपलं केवळ सी, हे विधान बरोबर आहे. तर सी विधान आहे आपलं बघा, लहान वाळवंट जैसलमेर व जोधपूरमधील लोणीपासून वायव्य दिशेस पसरलेले आहे, हे विधान बरोबर आहे. तर बाकी चूक आहे. नतुला खिंड सतलज नदी दरी दर्शवते, चुकीचं. मिझो व रखाईन टेकड्या पूर्वपश्चिम आहे, चुकीचं. कार्डमम्मा डोंगर पूर्व घाटाचाच पुढील भाग आहे, चुकीचं. पूर्व पश्चिम घाटांची उंची जवळपास सारखी आहे, चुकीचं. पूर्वेकडील समुद्रपट्टी पश्चिमेपेक्षा अरुंद आहे, हे विधाने चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 134 किनारी नियमक क्षेत्र 2 नुसार खालीपैकी कोणत्या कार्यास परवानगी आहे? तर याचं उत्तर आहे निशारीकरण करण्यासाठी यंत्रसंच. त्यानंतर प्रश्न क्रमांक 135 1930 मुस्लिम लीगच्या कुठल्या अधिवेशनात कवी मोहम्मद इकबालने मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडली होती? तर अलाहाबाद येथील. आणि प्रश्न क्रमांक 136 खडक 3 प्रकारचे असतात, अग्निज, इग्नियस, गाळाचे सेंटीमेट्री व रूपांतरित मेटामॉर्फिक धातू खनिज सर्वसाधारणपणे कोणत्या खडकात आढळतात? तर
धातु अग्निज आणि रूपांतरित खडकात आढळतात। त्यानंतर प्रश्न क्रमांक 137, साधारणतः जमिनीची सच्छिद्रता किती असते? सच्छिद्रता किती असते? साधारणतः 30 ते 60% सच्छिद्रता असते। पंडिता रमाबाई यांनी स्त्री मुक्ती करता केलेले कार्य उल्लेखनीय आहे। तर त्यांनी अनाथा करता कृपा सदन सुरू केले होते। देशाच्या कोणत्या भागात सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे? तर कोणत्या भागात सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे? तर पूर्व भागामध्ये। प्रश्न क्रमांक 140, प्रश्न क्रमांक 140 आहे, आम्रसरी म्हणजे काय? आम्रसरी, तर आम्रसरी म्हणजे कर्नाटक व केरळ मध्ये होणारे मान्सून पूर्व पर्जन्य होय, याला आम्रसरी म्हणतात। प्रश्न क्रमांक 141, आता पावते 6 भारतीयांनी नोबेल पारितोषिक मिळवलेले आहे, भारतीय नोबेल विजेबाबत खालील कोणते विधाने चुकीचे आहे? चुकीचे विधान आहे 4 नंबरचं, बघा या दोघातील लहानाने ते प्रकाशिकी व दृष्टिविद्या संशोधनासाठी ते मिळवलेले आहेत, ते चुकीचं आहे तर बरोबर आहे। आतापर्यंत 2 भारतीयांनी भौतिकशास्त्राकरता नोबेल मिळवले, दोघेही चंद्रशेखर होते, एक दुसऱ्यांचा भाचा पुतण्या होता, विधाने बरोबर आहेत। 142, 2001 जनगणनेनुसार महाराष्ट्रात परराज्यातून स्थानांतरित झालेल्या लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार राज्यांची साखळी निवडा। उतरत्या क्रमानुसार आहे उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश। प्रश्न क्रमांक 143, कोरडवाहू शेतीमध्ये पीक उत्पादन वाढीसाठी खताची कार्यक्षमता यामुळे वाढविता येईल, तर कशामुळे वाढवता येईल? तर 4 नंबरचं विधान बरोबर आहे, ए बी आणि सी मुळे। तर बघा, माती परीक्षण व मातीची प्रतिक्रिया म्हणजेच रिॲक्शन नुसार खताचा वापर करणे, जमिनीमध्ये बियांच्या 5 सेंटीमीटर बाजूला किंवा खाली खत देणे आणि पेरणीच्या वेळी स्फुरद आणि पालास खते वापरणे, नत्र खतांचा 2 हप्त्यात विभागून वापर करणे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 144, महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने उंची उठाव आणि रिकाम जागा हे घटक वापरले जातात। उंची उठाव आणि रिकाम जागा हे घटक वापरले जातात, तर तिसरा घटक आहे उताराची दिशा। प्रश्न क्रमांक 145, त्या व्यक्तीला ओळखा, ती व्यक्ती कोण आहे ती ओळखा, विधाने दिलेली आहेत। ते इंडिया हाऊसमध्ये सहभागी होते, इंडिया हाऊसमध्ये सहभागी, जर ते मरण पावले तर त्यांचा पुनर्जन्म भारतात व्हावा जेणेकरून ते त्यांचे उर्वरित कार्य पूर्ण करू शकतील असे ते मानित। बॉम्ब तयार करण्याचे तंत्र शिकण्यास ते पॅरिसला गेले होते आणि सन 1914 पासून त्यांनी सशस्त्र चळवळ सोडून विकासात्मक सामाजिक कार्यात झोकून घेतले होते। त्यांनी सेनापती बापट म्हणून अधिक चांगले ओळखले जाते। तर ते व्यक्ती कोण? तर पांडुरंग महादेव, यांना सेनापती बापट म्हणून ओळखले जाते, इंडिया हाऊसची स्थापना यांनीच केली। प्रश्न क्रमांक 146, परिसंस्थेसंबंधी खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत? तर बी सी आणि डी हे विधाने बरोबर आहेत, 3 क्रमांकचं बी सी आणि डी। बी विधान आहे आपलं, हा एकत्र आणि एक संघ भाग आहे, हा प्राकृतिक पर्यावरण अधिक जैविक घटकामधील आंतरक्रियेचा अभ्यास होय आणि हा रचनात्मक कार्यात्मक पैलूचा अभ्यास होय। प्रश्न क्रमांक 147, लॉर्ड डलहौसीने संस्थाने खालसा करताना दत्तक वारसा नामंजूर हे धोरण स्वीकारले होते, हे धोरण पूर्वी खाली दिलेल्या गव्हर्नर जनरलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने स्वीकारले होते? तर लॉर्ड ऑकलंड यांनी स्वीकारलेले होते। प्रश्न क्रमांक 143, प्राण्यांच्या हाडामधील व दातामधील चुनखडी संचय कॅल्सिफिकेशन्स होण्यासाठी कोणता पदार्थ कारणीभूत असतो? तर फ्लोराईड हा पदार्थ कारणीभूत असतो। प्रश्न क्रमांक 149, समतल बांध पद्धत मुख्यत्वे कमी पावसाच्या प्रदेशात जल संधारणासाठी वापरली जाते, 1 आणि बी विधान आहे आपलं, ढाळीचे बांध पद्धत जास्त पावसाच्या प्रदेशात
जास्त झालेले पाणी बाहेर काढून काढण्यासाठी वापरली जाते आणि वरील विधानाबाबत खालीपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? तर एक नंबरचा पर्याय ए बरोबर आणि बी चूक आहे. तर हे आपलं हे विधान आहे, समतल बांध पद्धत मुख्यतः कमी पावसाच्या प्रदेशात जल संधारणासाठी वापरली जाते, हे विधान बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 150 शेवटचा प्रश्न, पिकाच्या वाढीसाठी किती अन्नद्रव्ये आवश्यक समजली जातात? तर पिकाच्या वाढीसाठी 16 अन्नद्रव्ये आवश्यक समजली जातात, एकूण 16 अन्नद्रव्ये. अशा प्रकारे सामान्य अध्ययन 2013 एमपीसीचा पेपर संपलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे बघत असताना तुम्ही तुमच्या मोबाईलवर प्लेबॅक ऑप्शन असते आणि ते स्पीडमध्ये त्याची स्पीड वाढवून तुम्ही पाहू शकता आणि निवडताना क्लॅरिटी सुद्धा निवडा. तिथे तीन टिंब दिलेले असतात एका साईडला, त्या तीन टिंब्यापासून तुम्ही एक क्लॅरिटी निवडू शकता आणि स्पीडसुद्धा वाढून बघू शकता की जेणेकरून तुम्हाला हे 150 क्वेश्चन 15 ते 20 मिनटात तुमच्या डोळ्या खुलून जाईल आणि कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात एमपीएससीला हे तुम्हाला कळेल. थँक्स फॉर वॉचिंग. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.